अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचं हे मार्गदर्शन सांगण्याचा उद्देश आपले जे स्वामी सेवेकरी संकटांसमोर हरून बसले आहेत त्यांना परत एकदा नव्याने आयुष्य जगण्यासाठी तयार करायचं आहे। स्वामी म्हणतात, आम्ही दिलेले हे उपदेश तुझ्या जीवनासाठी खूप लाभदायक ठरतील जर तू त्यानुसार कृती केलीस आणि चांगले विचार आचरणात आणलेस तर। चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। शांतपणे वरीलपैकी एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी आज तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। बाळांनो, तुम्ही शुद्ध अंतःकरणाने माझी भक्ती करत आहात ना, तर निश्चिंत राहा, निर्भय राहा। मी तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे। मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे। इतकंच नव्हे तर परलोकातील तुमचा मार्गसुद्धा सुखकर केला आहे। सध्या देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची आहे। आयुष्य हा एक पाण्याचा प्रवाह आहे। समुद्र गाठायचा असेल तर खास खळगे पार करावेच लागतील। लक्षात घ्या, काही वादळे विचलित करण्यासाठी नाही तर तुमची वाट मोकळी करण्यासाठी येतात। आणि तुम्हाला गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं आहे। चुकीच्या दिशेला वेगानं जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जा। व्यर्थ गोष्टींचे कारणे आता शोधू नका, आहे ते परिणाम स्वीकार करा। स्वतःचा विकास करा। लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत। जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरीही तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारालाच देतो। प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करू नका, आणि तो सोडता येणार नसेल तर काळजी करूनही काही होणार नाही। आणि जर हातातून काही निष्ठून गेलं असेल तर वाईट वाटून घेऊ नका। नवीन काही येणार असेल तर त्यासाठी ओंजळ रिकामीच असायला हवी। तुमच्या नशिबात आहे तेच होणार आणि सगळं चांगलंच होणार, फक्त योग्य वेळ आल्यावर। अशक्यही शक्य करतील स्वामी, मनात स्वामी भक्ती ठेवून सत्कर्म करत राहावं। स्वामी सारं काही पाहतात। जे जे तुम्हाला अशक्य वाटतं ते स्वामी शक्य करणार आहेत। आणि ईश्वर हा मोठ्या मोठ्या प्रार्थनेला नाही तर श्रद्धेने वाहिलेल्या छोट्याशा फुलाने प्रसन्न होतो। कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात। असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येते। पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते। विश्वास ठेवा, येथूनच स्वामींची लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो। फक्त विश्वास तुटू देऊ नका। आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतच असतं, पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे ते आपल्याला पडू देणार नाही। तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा। कधीकधी वाटतं कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामी ना या जगात अशक्य असं काहीच नाही। फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा। जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते थोड्या वेळापुरतं आहे। अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सर्व नीट होईल। चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात। संयम ठेवा, तुझी वेळ पण लवकरच येणार। जर माझं नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। नाही जमणार असं म्हणण्यापेक्षा करून बघ, यश निश्चित मिळेल। झाडाने किती फुलं गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही। ते नेहमी नवीन फुलं तयार करण्यात व्यस्त असतं। आयुष्यात काय गमावलं दुःख करू नका, नवीन काय शिकू शकतो याचा विचार करा। ज्याच्या नशिबात अंधार आहे त्याने थोडा संयम बाळगा, उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुमचाच आहे। आणि श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असं काम करावं लागेल ज्याचा सामान्य लोक विचारसुद्धा करू शकत नाहीत। जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव, जेथे संपेल तुझी मर्यादा तेथून साथ देईन मी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुम्ही ह्या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन। आयुष्यात काही वेळेस त्रास होणं पण गरजेचं असतं, कारण त्यातूनच आपण घडत असतो। कर्म करत राहा, फळ निश्चित मिळेल, आज नाही तर उद्या मिळेल। जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकार करा, आणि जे स्वीकारताही येत नाही त्यापासून दूर राहा। प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो। अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली त्याची मनस्थिती।
प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही, ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यात। तसंच मन आणि विचार सैरेभेर असताना मार्ग कधीच मिळणार नाही। शांत व्हा, मन एकाग्र करून विचार करा, तुम्हाला तुमचा मार्ग निश्चित मिळेल। कोणतीही गोष्ट साध्य करता येते, करोडो लोकांनी ती साध्य केली आहे। प्रश्न एवढाच आहे की ती मिळवण्यासाठी गरज पडेल तेवढे कष्ट उपसण्याची तुमची तयारी आहे का। आणि आयुष्यात नेहमी स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल। माणसाने आयुष्य जगताना मिठासारखं जगावं, महान नसावं पण महत्त्वाचं असावं। उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन जाईल। रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो, परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर त्या चांगल्या रस्त्यावर काही पाऊलंसुद्धा चालणं कठीण होतं। मनुष्य बाहेरच्या आव्हानांना नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो। मोबाईलची बॅटरी संपायला आली की मोबाईल बंद पडू नये म्हणून आपण लगेचच चार्जर शोधून मोबाईल चार्ज करून घेतो, पण आपली स्वप्न अर्ध्यातच मोडून पडण्याच्या आधी त्यासाठी काही योजना आखायला आपण इतकी तत्परता का दाखवत नाही। विश्वास ठेव, तुला चांगला मार्ग निश्चित मिळेल। मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलावता धावून येईल। कितीही संकट आले तरी वाईट वागायचं नाही, सर्व काही ठीक होईल। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तू फक्त प्रयत्न कर, साथ द्यायला मी आहे। वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात। सुख आपल्या हातात नाही, पण सुखानं जगणं मात्र निश्चितच आपल्याच हातात आहे। लक्षात ठेव, आपण सगळ्या जगाला फसवू शकतो, परंतु परमेश्वराला कधीही फसवू शकत नाही। तो सगळं पाहत आहे, त्यामुळे आपले कर्म नेहमीच चांगले ठेवा। प्रामाणिक कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही समर्थ आपल्यासोबत असतात। आपल्यावर संकट वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचं नामस्मरण सतत चालू राहिलं पाहिजे। अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे। जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात। हे त्रिवार सत्य आहे। स्वामींच्या अनुभूतीने आशीर्वाद लाभणं ही गोष्ट म्हणजे अमृत मिळण्यासारखं आहे। सदा स्वामींचं नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा। तुमचं आयुष्य जसं आहे तसं त्याचा स्वीकार करा, त्याच्यावर प्रेम करा, प्रत्येक क्षण जगा। इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका। ही पुढे जाऊन सांगायचं झालं तर लोकांना तुमच्यावर करायची चितकी चिखलपे करू द्या, त्याचाच वापर करून आपण आपला महाल उभा करायचा असतो। भयाने धीर खचतो, निर्भय हो, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत। तुझं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरणारच आहे, थोडा वेळ लागेल। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुम्ही ह्या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे त्यास तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। जर तू ठरवलंस ना तर सगळं शक्य आहे। स्वतःला कधी कमी समजू नकोस, कारण जे तुला जमतं ते कोणालाही जमत नाही। फक्त स्वतःवर विश्वास ठेव, जे ठरवलं आहे त्यावर मेहनत कर, बाकी कसलाच विचार करू नकोस, कारण मला माहीत आहे तू लवकरच यशस्वी होणार आहेस। चिंता करू नका, कारण चिंता करून काहीही ठोस कार्य घडत नाही। त्याऐवजी स्वामींचं चिंतन करा, नक्की मार्ग मिळेल। आयुष्यात जर जिद्द संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपलं अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही। चांगलं होणार आहे हे गृहित धरून चला, बाकी स्वामी पाहून घेतील विश्वास असला पाहिजे। आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय आहे, काही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही, हे सत्य स्वीकारा। प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोललात तर चुकीचे ठराल, म्हणून काही ठिकाणी शांत राहा। वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं। आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं। परिस्थिती कधी बदलेल माहीत नाही, वाईट वेळ कधी निघून जाईल माहीत नाही, खूप पैसा कधी कमवाल माहीत नाही, मला पाहिजे तसं कधी घडेल माहीत नाही, पण मी आता हार मानणार नाही एवढं मला नक्की माहीत आहे। आणि हे वचन आता स्वतःला द्या। तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळेल ज्याचे तुम्ही स्वप्न पाहत आहात। तुमच्या आयुष्यात सुखाचं आगमन होईल, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील।
असं लगेच हारून जाऊ नका, काही वाईट गोष्टी तुमच्या चांगल्यासाठीच घडत असतात. तुम्ही जे काही करत आहात ते करत राहा, गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील पण म्हणून धीर सोडू नका. हाच प्रवास तुम्हाला तेथे नेईल जेथे तुम्हाला पोहोचायचं आहे. तुम्ही आहात जे प्रत्येक प्रॉब्लेमला सामोरी जाऊ शकता, जे काही झालं तरी हार नाही मानणार, जे वाईट काळातही भक्कमपणे उभे राहाल, जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात. काय चाललंय आयुष्यात माहीत नाही. लोकांच्या आयुष्यात काय चाललंय याचा विचार करणं बंद करा. लोक आपल्याबद्दल काय बोलत असतील याचा विचार बंद करा. आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांसोबत करणं बंद करा. आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपलं भविष्य कसं असायला पाहिजे याचा विचार करा. तेव्हाच तुमचा पुढचा प्रवास सोपा होईल. तुम्ही कसे दिसता आणि कसे आहात याबद्दल कधीही वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही जसे आहात तसे भारी आहात. ज्यांना तुम्ही नाही आवडत हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. जर तुम्ही अजूनसुद्धा भूतकाळातील आठवणी विसरू शकत नसाल तर तुम्ही खूप काही गमावू शकता. कधी कधी जेव्हा खूप गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नसतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की मी कुठे चुकत तर नाही ना. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा, स्वप्न असं सहज पूर्ण नाही होत. तू स्वतः कोण आहेस, काय चालले आयुष्यात यावर थोडा विचार कर. कधी कधी आपण लोकांच्या मागे धावताना हे विसरतो की आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत. तुमचा आत्ताचा प्रॉब्लेम तुम्हाला पुढील कठीण प्रवासासाठी तयार करत आहे हे कायम लक्षात ठेवा. म्हणून हार मानू नका. आता काय चालू आहे त्यावर लक्ष द्या. जे गेलं ते भूतकाळ होता. सवयी बदला. रोज रोज तेच तेच करून तेच तेच परिणाम मिळतील जे आत्ता मिळत आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील, जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जातील. कारणं देऊ नका. नवीन मार्ग वेगळे प्रयत्न करा. जर बाकीचे करू शकता तर तुम्ही नक्की करू शकता. फक्त थांबू नका, कारण तुम्हाला ते सर्व मिळवायचं आहे जे तुमच्या मनात आहे. ते सर्व तुम्हाला मिळेल पण प्रयत्न योग्य दिशेने करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हिमाय.